न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा अशा या दिनाचं महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागानं 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगानं यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आज प्रभाग क्रमांक 44 पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं आयोजन युवासेना उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी केलं होतं. यावेळी बाळकृष्ण शिरसाट यांनी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची साफसफाई करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक चंद्रकांत खाडे, सोमनाथ बोराडे, सुनील कोथमिरे, दामोदर थोरात, खंडूभाऊ धोंगडे, विष्णू डेमसे, संदेश एकमोडे, दादाभाऊ मेढे, करुणा धामणे, शारदा दोंदे, अनिता पाटील, योगिता गायकवाड तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यांची संपूर्ण टीम खाडे साहेब असतील, आमच्या धोंडेताई असतील, सर्वजण या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहिले. आमचे सोमनाथ बोराडे असतील. खरोखर राजांचे आचार विचार आणि केलेलं कार्य, त्यांनी केलेलं कर्तृत्व हे शिखरा एवढे आहे. त्याचा 5-10% जरी काम केलं आपण तर निश्चित पांगे समाजामध्ये नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मला बाळकृष्ण शिरसाट आणि या सर्व टीममध्ये एक चांगलं कार्य दिसते. निश्चितपणाने महाराजांना अपेक्षित असलेलं काम या विभागामध्ये करतायत, शिवसेनेला अभिप्रेत असलेलं काम या परिसरामध्ये करतायत. आज छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने या ठिकाणी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज प्रभाग क्रमांक 44 पाथर्डी फाटा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज 6 जून शिवराज्य अभिषेकाचा दिन आहे याचंच औचित्य साधून शिवसेना युवासेनेच्या वतीने हा भव्य सोहळा इथे आयोजित करण्यात आला. हा सोहळा आयोजित करण्याच्या मागे एकच कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे खूप महान आहे आणि येणाऱ्या या पुढच्या पिढीला या कार्याची जाणीव व्हावा यातूनच हाच एक हेतू ठेवून या प्रभाग क्रमांक 44 या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती या शहराचे महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, तसेच या प्रभागातील माजी नगरसेवक चंद्रकांतजी खाडे साहेब, तसेच सोमनाथ बोराडे, सुनील मामा कोथमिरे, खंडूभाऊ धोंगडे, विष्णू मामा डेमसे, तसेच महिला आघाडीच्या अनिताताई पाटील, शारदाताई धोंदे, करुणाताई धामणे, योगिताताई गायकवाड हे सर्व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. न्यूज इंडिया 27 साठी दामोदर थोरात, नवीन नाशिक.